सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की त्याची कल्पना देखील करवत नाही। अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय उपचार करण्याकरता सर्वप्रथम बेडचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा इतकंच नव्हे तर रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा संपूर्ण महाराष्ट्रात जाणवत आहे। प्रत्येक नातेवाईक रुग्णाला उपचार मिळावा यासाठी प्रयत्न करतोय, मात्र कोठे बेड आहे तर ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन आहे तर औषधं उपलब्ध नाही। डॉक्टर औषधाची जबाबदारी ही नातेवाईक यांच्यावर देत आहेत। सध्या औषधांच्या यादीत रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपचाराकरता महत्वाचं ठरत आहे, मात्र याचा सर्वत्र तुटवडा दिसत असून अशातच एका महिलेने एका रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी 22,000 रुपये मोजले आहे, असा धक्कादायक प्रकार कोपरगावात उघडकीस आला आहे। याप्रमाणे या महिलेने 66,000 रुपयांना 3 इंजेक्शनची खरेदी एका औषध दुकानदाराकडून केली आहे। याबाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगावात पत्रकार परिषद घेऊन यापुढे औषधांचा काळाबाजार थांबला नाही तर नगराध्यक्षपद बाजूला ठेवून रस्त्यावर आणून जाब विचारला जाईल असा इशारा दिला। एका मुलीला रेमडेसिवीरचे 3 इंजेक्शन प्रत्येकी 22,000 रुपये प्रमाणे विकले। रुग्णाचे नातेवाईक भांबून गेलेले असतात, घाबरलेले असतात, कुठूनही उधार उसवारी करून व्याजाने पैसे घेऊन दागिने गहाण टाकून कसे तरी पैसे गोळा करतात, पैसे उभे करतात। अशा महामारीच्या काळामध्ये रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची अशी लूटमार करणारे जे कोणी आहेत, त्यांना मी जाहीरपणे इशारा देऊ इच्छितो की यानंतरच्या काळामध्ये अशा प्रकारची तक्रार जर माझ्याकडे जर आली तर नगराध्यक्षपद बाजूला ठेवून तुम्हाला रस्त्यावर जाब विचारल्याशिवाय मी राहणार। मग काहींना असं वाटेल की संबंधित मेडिकलची विरोध तक्रार काय नाही केली, पण आज या संकटाच्या काळामध्ये पुन्हा आपल्याला कुणी औषधं देणार नाही या भीतीपोटी कुणीही अधिकृत तक्रार करायला तयार नाही। मी पुन्हा पुन्हा विनंती करतो, नम्रपणे आवाहन करतो की अजून किती काळ हे संकट आपल्यावर असंच राहणार याची कुणालाही कल्पना नाही। जर कोणी या संकटाचा गैरफायदा घेण्याचा जर प्रयत्न केला, त्याच्यामधून जर असंतोष जर उफाळला तर अराजक माझ्याशिवाय राहणार नाही। म्हणून डोके ठिकाणावर ठेवा, काळाबाजार करू नका, आणि असंच जर आपण करणार जर असाल तर त्याची शिक्षा सुद्धा भोगायला तयार आहे। सदरचा प्रकार विषयी माहिती मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि नगरसेवक मंदार पहाडे यांना दिली असून तुम्ही सदर प्रकाराची चौकशी करा आणि यापुढे असा प्रकार घडल्यास कोणतीही माहिती न देता जाब विचारणार असल्याचं वहाडणे यांनी स्पष्ट केलंय। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएनएन मीडिया, कोपरगाव।